ಕನ್ನಡ ಕಲಿಯು ಪ್ರೀತಿ ನನಗೆ ಕನ್ನಡ ಎಂದರೆ ಬಹಳ ಪ್ರೀತಿ. ಆದರೆ ನನಗೆ ನಿಮ್ಮಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಬರುವಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸೊ ಮರಾಠಿ ನಿಮ್ಮ ಪದ್ಯಕರಾಂಚೆ ಆಧಾರವಂತೆ ಕಾರಣ 2003 मी ते कन्नडचा कोर्स केला आणि मी आता रिटायर झाले. खूप वेळ होता त्यामुळे नवीन काहीतरी शिकावं आणि मराठी लोकांना कन्नड हे निश्चित लिपीमुळे त्याच्या ॲट्रॅक्टिव्ह वाटतं आणि गुजराती हिंदी वगैरे ते नेहमीच कानावर पडतं पण कन्नड जास्त कानावर पडत नाही आणि आपल्या शेजारच्या राज्याची भाषा म्हणून एक ते शिकावं असं वाटतं. आणि इथे मला इतका सुंदर अनुभव आला आणि एक छोटासा किस्सा एका मिनिटात सांगते. त्या दिवशी आमची ओळख होती आणि मला काहीतरी सांगितलं होतं की तुम्ही दोन वाक्य तरी कानडीचे बोललं पाहिजे. तर मी भारत म्हणजे देशा एंडर म्हणजे बंधू वगैरे येऊ ही प्रतिज्ञा ती संपूर्ण पाठ केली पण नाचिके इंद ते एक शब्दसुद्धा मी त्या दिवशी बोलले. त्या उपाध्यायाने मला मार्क मग काय दिले माहीत नाही मला. खरं त्यांनी नसतं फोन केला तरी मी
काहीच फरक पडला नसता. पण नाही, ते तसे नाही आहे. ते खूप ॲक्टिव्ह आहेत, ते सगळ्या लोकांवर संबंध ठेवून असतात आणि ते त्यांची कारकिर्द अशी त्यांची उजळत जावं आणि त्यांना ती पाठी ऐकता चांगले दिवस येऊन आहे. तर छान छान चाललंच आहे एवढंच मी सांगते. आणि आता तुम्ही वाचलं तर तुम्हाला तरी मजा घेता येईल.